आपण जर आमचे न्यूज चॅनल निर्भय विचार न्यूज सबस्क्राईब केले नसेल तर आधीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि पाहत राहा ताज्या घडामोडींचं. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 144व्या जयंती व राष्ट्रीय एकता दिनानिमित्त प्रतिमान पूजन व व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भरवाडे गावाचे सरपंच भारती दिलीप पटेल व उपस्थित प्रमुख अतिथी दीपकभाई पटेल, इंग्लिश मीडियम स्कूल वरुडचे चेअरमन प्रमोद सोमजी पटेल, शिरपूर साखर कारखान्याचे चेअरमन दिलीप दगडू पटेल, भरवाडेच्या उपसरपंच अनिताबाई संजय पाटील, डॉक्टर बन्सीलाल चौधरी प्रमुख, व्याख्याते चंपालाल पाटील, एन एस पाटील व किशोर पटेल यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तत्पूर्वी गावात असलेले प्रभू चक्रधर स्वामी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वीर एकलव्य, महर्षी वाल्मिक ऋषी आदी पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी धीरज चौधरी गौरव पटेल यांनी मनोगतात तरुण व्यसनाधीन होता कामा नये, आपण सर्व मिळून गावाच्या विकासात हिरवे बाजारसारखा ठसा उमटूया असे मत व्यक्त केले. तर एस एन पाटील यांनी चरित्र अवलौकिक केव्हा होते या विषयावर मनोगत व्यक्त करताना भारत मातेचे थोर सुपुत्र भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या चरित्राला अलंकृत करणाऱ्या विविध गुणांचा परिचय उपस्थितांना करून दिला. तर संपालाल पाटील यांनी राष्ट्रीय निर्माण व युवक या विषयावर आपले विचार मांडले. राष्ट्राची सुरुवात व्यक्तीपासून होते म्हणून आपल्या जीवनात आपण बदल केला पाहिजे. स्वतः युवकांनी छोट्या छोट्या गोष्टींनी चरित्र घडवलं तर राष्ट्र आपोआप घडते, यासाठी युवकांनी समर्पण केले पाहिजे, व्यसनाधीनता टाळली पाहिजे असे आवाहन केले. प्रमोद पटेल यांनी तरुणांना गावाशी व मातीशी इमान राखत आई वडिलांची सेवा करावी असे आवाहन केले. तर दिलीपभाई पटेल यांनी गावात सर्व जाती धर्मात अरे एकोपा असून सर्व समाज गुण्यागोविंदाने राहून गावाचा विकास करण्यासाठी आजच्या दिवशी कटिबद्ध होऊया असे विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोदभाई पटेल, प्रास्ताविकात के एन पटेल यांनी युवकांच्या भरवाडी गावासाठी करणार असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.